त्यावरती जर आपण एकनिष्ठ जर असेल तर आपल्याला काय होतं माहिती का, गुरु म्हणजे हा एक धागा आहे. गुरु म्हणजे काय, हा एक धागा आहे. आणि तो धागा काय करतो माहिती का, तो धागा आहे ना आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून देतो. हे की म्हणजे आपल्याला जर ईश्वराची जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी एक मध्यस्थी माणूस पाहिजे. मध्यस्थी कोण असतो, मध्यस्थी असतो परिस, ज्याला आपण संत म्हणतो. हे की संत काय करतात माहिती का, परिस, परिस लोखंडाचं काय करतो, परिस लोखंडाचं सोनं करतो. परिस काय करतो, परिस लोखंडाचं सोनं करतो. परंतु संत काय करतात माहिती का, या मनुष्यरूपी देहाला आलेल्या 84 लक्ष योनीमधून जो आपण कावाड कष्ट करत, जो आपला देह जो भिरक्या मारत जो जगत आहे, तर त्या जगत असताना संत काय करतात माहिती का, परिस लोखंडाचं सोनं करतो. परंतु संत काय करतात माहिती का, संत जीवनाचं सोनं करतात. मग आपल्याला लोखंडाचं सोनं होण्यापेक्षा आपण काय झालं पाहिजे, आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. कारण जीवनाचं जर सोनं जर झालं ना, कित्येक उदाहरणं माझ्या समोर आहे. महंत रमेशगिरीजी महाराज, त्यानंतर अनेक संत महंत जे आहेत, बऱ्याच मोठमोठ्या महाराजांच्या सहवासात आम्ही कंटिन्यू राहिलो. आम्हाला माहिती संत काय करतात ते, कारण संत माणसाला जीवनाचं सोनं बनवतात. आणि कित्येक उदाहरणं असे, जीवनाला कंटाळलेले माणसं, आज सकाळीच मी बाबाजींच्या दर्शनाला आलो, त्यावेळेस एक ग्रस्त मला इथे भेटले. त्यांनी सांगितलं, दुकानामध्ये सर्व व्यवहार करत असताना मी एकदम डब घेत आलो होतो. आणि संपूर्ण त्यांनी सांगितल्यानंतर सांगितलं, माझ्यासमोर फक्त आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण मी आत्महत्याच करू शकत होतो, कारण माझ्यावर 10-12 लाख कर्ज झालेलं होतं. परंतु गुरुमाऊलींनी रमेशगिरी महाराजांनी काय केलं, त्यांना एक उपचार सांगितला. आणि उपचार सांगितल्याच्या नंतर बाबाजींनी त्यांना फक्त 4 दाणे ज्वारीचे घेतले, घी म्हटले तिथून. आणि ते 4 दाणे तू काय कर, भैरवाच्या पायावरती ठेव म्हटले. आणि भैरवाच्या पायावरती जे 4 दाणे ठेवणार आहे, त्यातले 2-3 दाणे उचलून आपल्या दुकानामध्ये घेऊन जाय म्हटले. आणि दुकानात घेऊन गेल्याच्या नंतर त्या माणसाची आजची कंडिक्शन अशी आहे, आपण जे अन्नदान, जे अन्न क्षेत्र जे इथे उघडले ना, तर ज्या माणसावरती 10-12 लाख रुपये कर्ज झालेले होतं, ज्या माणसाचा संपूर्ण व्यवहार डब घेत आला होता, त्या माणसाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर त्या माणसाने काय केलं, त्या माणसाने मागच्या आपल्या 5 ते 6 महिन्यापूर्वी त्या माणसाने अन्नदानासाठी 1 लाख रुपये दिले. किती, 1 लाख रुपये. मग मला सांगा, हे करणार कोण आहे, संतच करतात नाही. आणि आपली गुरुवरती किती निष्ठा आहे, गुरुवरती जर आपली निष्ठा असेल तर आपल्याला काय करतो, गुरु काय करतो, आपल्याला देव भेटून घेतो. असंच एक हिंदी पद आहे, ते एक हिंदी पद मी तुमच्या समोर म्हणतो. कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, तर हे बाबाजींचे एक सेवा म्हणून हा कार्यक्रम आहे. समोर हजारो लाखो पब्लिक बसलेली असती कार्यक्रमाला, पण आम्हाला आज हजारो लाखो पब्लिकशी काहीही घेणे नाही. कारण श्रद्धावाणम भजते ज्ञानम लभते ज्ञानम, श्रद्धावाणम लभते ज्ञानम. कारण श्रद्धा जर असली तर त्या माणसाला काय, ज्ञानी जो माणूस असतो ना, त्याला फक्त श्रद्धा महत्वाची असतो. आणि देव सुद्धा काय करतो माहिती का, अंतरीची घेतो गोडी. देव सुद्धा काय करतो, तुमच्या अंतरातली गोडी घेतो. है की नाही, देवाला काय आवडतं, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. केव्हा, देव तुमच्या अंतरातलं मन ओळखतो. देव याच्या आत्मातला भाव कसा आहे, आणि हे आत्मातला भाव
महंत रमेशगिरीजी महाराज यांना सगळ्या गोष्टी कळतात. इथं भजन चालू झालं. रमेशगिरी महाराजांचा विषय असा आहे, बाबाजींचा, गुरुमाऊलींचा, ते एक भजन प्रेमी माणूस होते आणि त्यांना भजन इतकं प्रेमाचं आहे. आज त्यांच्या माग इतकी धावपळ असतानाही स्वामीजींनी भजनाचा आवाज ज्यावेळेस त्यांच्या कानावर पडला तर त्यांना राहवलं नाही. 2 मिनिट कमी ना ते इथे येऊन आपल्याकडे येऊन गेले आणि आपल्याला एकदम सांगितलं, तुम्हाला जोपर्यंत कार्यक्रम करायचा तोपर्यंत करा, बाबाजींची काही हरकत नाही, आणखी 1-2 गीतं आपण म्हणून नंतर कार्यक्रम संपव. ठीक आहे. तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बना जरूरी, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी. तू सच्चे मन को उसका हो जाएगा, उसका हो जाएगा, और जिस दिन से तू सच्चे मन का इसका हो जाएगा, उस दिन से तू हर पल उसको अपने संग पाएगा, तेरा संग संग चले जरूर.